मोदी सगळीकडे फिरतायत, अमित शहा सगळीकडे फिरतायत, सगळीकडे जय श्रीरामचा नारा देत आहेत, बरोबर आहे. कारण त्यांचं आता कसं चाललंय, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, हे त्यांचं चाललेलं आहे, गावी चालले. माझ्या महाराष्ट्रामधले येणारे आणि असणारे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात, माझ्या विदर्भामध्ये बेकारी वाढते, शेतकऱ्यांच्या घरामध्ये. म्हणजे मला तर आश्चर्य वाटते की अनेक वेळा मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो तेव्हा शेतकरी मला विचारतो की उद्धवजी आमच्या घरामध्ये खायला दाणा नाहीये. मग मोदीजी तुमची अवस्था अशी झालेली आहे, दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा, मला बाजीराव म्हणा. अरे काय तुमची कुवत, 10 वर्ष तिकडे बसला, विदर्भाचे पालक म्हणून तुमचे इथले सगळे नेते पलीकडचे गडकरीजी 10 वर्ष केंद्रात बसलेत, पण एक तरी उद्योग या केंद्र सरकारने माझ्या विदर्भामध्ये आणला का हे तुम्ही त्यांना विचारा. आणि मी तुम्हाला विचारतो, एक तरी उद्योग आणला? सगळे उद्योग गुजरातला, सगळे उद्योग गुजरातला. मग उद्योग गुजरातला घेऊन जात असाल तर मोदीजी आता वेळ आले, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा, परत जा. विजयी भव.